मंडळ मी तुमचा खूप खूप आभारी आहे मित्रालयानंतर माझा सत्कार करण्याबद्दल. मी सुद्धा गोडगेवाडी म्हणजे आपल्या याच प्रदेशातला एक सर्वसामान्य माणूस आहे. कामानिमित्त आम्ही गोव्यात राहतो. गोव्यातनं मी कबड्डी परीक्षा 10 वर्ष खेळलो आणि त्यानंतर मी माझं करिअर एक रेफरी म्हणून केलं. वयाच्या 25व्या वर्षी मी पहिला एकमेव यंग रेफरी होतो जो वर्ल्ड कपसाठी मी ऑफिशिएटिंग केली. असं माझं करिअर सुरू झालेलं आहे. बऱ्याचशा लोकांचा सहभाग आहे. बऱ्याचशा आपल्या गावातल्या लोकांचा आमच्या देवतांचे मोठे कृपा आहे माझ्यावरती की त्यांच्या आशीर्वादाने मी आज ह्या एवढ्या मंचावर मी ऑफिशिएटिंग करतो. माझं फक्त मुलांना एकच सांगणं आहे, अपयश हे माणसाला येतच. मी सुद्धा जेव्हा सुरुवात केली मला सुद्धा रिजेक्ट केला होता पण मी सोडलं नाही आणि मी सतत पुढे जात राहिलो. त्यानंतरच आपल्याला ही सफलताही भेटते. तसंच मी सांगत राहणार प्रत्येकाला की मेहनत ही करा. जिथे तुमची इच्छा आहे, जिथे तुम्हाला जायचं तुमचा गोल आहे, तो सोडू नका. कायम त्याच्यासाठी हवं ते करा, हवं तेवढा परिश्रम करा, तरच तुम्हाला यश भेटणार. शॉर्टकट आयुष्यात काहीच भेटत नाही. ना कुठल्या शॉर्टकटला आपल्याला जागा आहे की आपण वरती ते गाठू शकतो. शॉर्टकटनं आपण खाली येणार हे नक्की आहे. त्यामुळे सतत प्रामाणिकपणे वागा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करा, तरच यश भेटेल. एवढंच सांगून मला दोन शब्द सांगतो.